आलू पराठा जो जास्त कोणाला जमत नाही आणि सहसा कोण करण्याच्या भानगडीत पडत नाही। तर सर्वप्रथम नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवूया आलू पराठा। तर ह्यासाठी पहिले मी उकळलेला बटाटा घेतला, त्यात कांदा, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि आलं लसूण पेस्ट टाकली। त्यानंतर तिखट मसाला, गरम मसाला, हळद हे सर्व टाकून मस्तपैकी असं हाताने बॅटर बनवून घेतलं, जे आपल्यासाठी स्टफिंगचं काम करणार। सर्वात मेन जो असतं ते त्याचं लाटणं असतं, आपल्या हातावर असतं की आपण कसं लाटायचं आणि काय, बिकॉज जरा जरी जोर पडला तरी तो पराठा पूर्ण फाटून निघतो। तर मी इथे आधी एक चपाती करून घेतली छोटीशी, त्यामध्ये मी स्टफिंग भरली। पण स्टफिंग भरताना त्याच्या आधी मी त्याच्यावरती सुकं पीठ टाकलं, त्यानंतर त्यावर स्टफिंग भरलं, परत त्याच्यावरती सुकं पीठ टाकलं, जेणेकरून ते पूर्ण ह्याला चिपकणार नाही आणि जास्त पराठा फाटणार नाही। हे लाटताना जास्त करून पीठ जास्त लागतं आणि लाटून झाल्यानंतर दोन्ही बाजूने शेकून घेतला आणि त्याला बटर बिटर लावून मस्तपैकी पराठा झाला।